नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत। लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया त्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, तसेच बऱ्याचशा स्त्रिया हिरवी साडीसुद्धा नेसतात। श्रोते हो, या पाठीमागे काही कारण आहे का? हिंदू धर्मशास्त्र याविषयी नेमकं काय सांगतं तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। पहिली महत्त्वाची गोष्ट, ज्या स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते, म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र मानते। आणि म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात, हिरवी रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसावी। केवळ पतीचे आयुष्य वाढते इतकेच नव्हे तर पतीचे आणि त्यांच्या सासरचे नशीबसुद्धा उजळते। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्रोते हो, आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्यासाठीचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद निसर्ग देवतेकडून आपणास मिळत असतो। लक्षात घ्या, हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा अगदी जवळचा संबंध आहे। आणि आपण जेव्हा अशा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतो, हिरव्या रंगाची साडी नेसतो, त्यावेळी आपलं आणि निसर्गाचं एक नातं जोडलं जातं। आणि म्हणूनच निसर्गाकडून आपणास आपला पती सुरक्षित राहावा, आपला सौभाग्य सुरक्षित राहावं अशा प्रकारचा आशीर्वाद ॲटोमॅटिक मिळत असतो। ज्या लोकांना करिअरमध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा लोकांनी, अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात। याचे कारण असे आहे की हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे। लक्षात घ्या, करिअरमध्ये उद्योगधंद्यामध्ये जर यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बुधाचा संबंध हा व्यापाराशी करिअरशी येतो। आणि म्हणून जर बुध ग्रहाला तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर आपण हिरव्या रंगाची बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करायला हवी। अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची साडवी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालता तेव्हा भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात। शिवशंकरांचं आणि निसर्गाचं जवळचं नातं आहे। आणि म्हणूनच विशेष करून श्रावण महिन्यात आपण अशा प्रकारे हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरवी साडी परिधान केली तर अशा स्त्रियांवरती भगवान शिवशंकरांची कृपा नक्कीच बरसते। आपल्या मनातील सर्व इच्छा त्यामुळे पूर्ण होतात। केवळ भगवान शंकरांचीच नव्हे तर श्रीहरी श्री विष्णूंची सुद्धा कृपा आपणास नक्कीच प्राप्त होते। तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील, पतीपत्नीमध्ये सौख्य नसेल, पतीपत्नीमध्ये वादविवाद होत असतील, तर अशा वेळेस आपल्या घरातील जो आग्नेय कोपरा, आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्यामधली जी बाजू आहे तिला आपण आग्नेय बाजू म्हणतो, आग्नेय दिशा म्हणतो, असा जो कोपरा आहे तो आपण हिरव्या रंगाने रंगवला तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सौख्य निर्माण होऊ शकतं, पतीपत्नीमध्ये प्रेम वाढावं यासाठीसुद्धा हा उपाय आपण करू शकता। तर श्रोते हो, हिरवी बांगडी का घालावी, हिरव्या बांगड्या का घालाव्यात, हिरवी साडी का नेसावी याविषयी आपणास आज नक्कीच माहिती समजली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा आणि मराठी भक्ती चॅनलला आपण सबस्क्राईब करून या मराठी भक्ती परिवाराचे आपण एक सदस्य व्हा अशी आपल्याला मी कळकळीची विनंती करत आहे। ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद।